Now next is what? Example number one. From now we are going to see all the examples all on all cover topics. So first example is, let P be it is cold. We have given P statement as it is cold, and Q is it is raining. Give a simple sentences which describe each of the following statements. म्हणजे जे फॉलोइंग प्रोपोजिशन आहेत त्यानुसार आपल्याला हे स्टेटमेंट काय करायचे डिस्क्राइब करायचे. ओके, सो पहिलं काय, निगेशन पी. सगळ्यात आधी स्टेटमेंट लिहून घ्या, गिवन दॅट पी ॲज इट इज कोल्ड अँड क्यू ॲज इट इज रेनिंग. ओके, सो पहिलं स्टेटमेंट कशात कनोट करायचे, निगेशन पी. ओके, मग पी चं निगेशन काय येईल, इट इज कोल्ड चं निगेशन इट इज नॉट कोल्ड. सो वी गेट अवर फर्स्ट सोल्युशन. देन सेकंड इज व्हॉट, पी अँड निगेशन क्यू. काय पी अँड निगेशन, म्हणजे फक्त दोघांना कशाने कंबाईन करायचे, अँडने. सो पी काय, इट इज कोल्ड, आणि नंतर कशाने कंबाईन करायचे, अँड रेनिंग. इट इज कोल्ड अँड रेनिंग, आपण असं नाही म्हणू शकत इट इज कोल्ड अँड इट इज रेनिंग, ते प्रॉपर नाही होणार ना इंग्लिश लँग्वेजनुसार. सो इट इज कोल्ड अँड रेनिंग, दिस इज ग्रॅमॅटिकली ट्रू. देन नेक्स्ट इज पी ऑर क्यू, म्हणजेच पी डी जंक्शन क्यू, फक्त कंबाईन कशाने करायचे, ऑर ने. सो इट इज कोल्ड ऑर इट इज रेनिंग, सो दिस इज दिस टू स्टेटमेंट आर कंबाईन्ड बाय ऑर. नाऊ फोर्थ वन इज क्यू डबल इम्प्लिकेशन पी, म्हणजे क्यू लिहायचं आहे आधी आणि त्याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ लिहायचं आहे, आणि नंतर काय लिहायचं, पी स्टेटमेंट. क्यू काय, मग इट इज रेनिंग आहे ना, आणि मध्ये काय, इफ अँड ओनली इफ इट इज कोल्ड. देन फिफ्थ स्टेटमेंट इज पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू, सो इफ नंतर पी लिहायचं आहे आणि देन नंतर निगेशन क्यू लिहायचं आहे. इफ फिफ्थ नंबर से ना, इफ इट इज कोल्ड देन निगेशन क्यू का येईल, इट इज नॉट रेनिंग, नॉट रेनिंग. देन सिक्स वन इज क्यू ऑर निगेशन पी, सो व्हॉट इज क्यू, इट इज रेनिंग ऑर इट इज नॉट कोल्ड, इट इज रेनिंग ऑर इट इज नॉट कोल्ड. सातवं बघा मग, पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज पी, सो सेंटेन्स विल स्टार्ट विथ इफ, कंडिशनल आलंय ना, इफ इट इज कोल्ड अँड इट इज नॉट रेनिंग देन इट इज कोल्ड. बघा मग, इफ इट इज कोल्ड अँड नॉट रेनिंग देन इट इज कोल्ड. आठवं स्टेटमेंट कसं येईल, आपल्याकडे क्यू इम्प्लाइज पी ना, म्हणजे इफ अँड देन येणार आहे, आणि आधी कोणतं येईल स्टेटमेंट, इफ नंतर क्यू येईल देन नंतर पी येईल. इफ इट इज रेनिंग देन इट इज कोल्ड, इफ इट इज रेनिंग देन इट इज कोल्ड. नाईन बघा, पी डबल इम्प्लिकेशन विथ निगेशन क्यू, सो पी इल देन इफ अँड ओनली इफ इल, आणि नंतर क्यू चं काय घ्यायचं, निगेशन. सो पी इज व्हॉट, इट इज कोल्ड इफ अँड ओनली इफ, इट इज कोल्ड इफ अँड ओनली इफ इट इज नॉट रेनिंग. सो इफ इट इज कोल्ड इफ अँड ओनली इफ इट इज नॉट रेनिंग. अँड लास्ट वन इज negation of negation q, look at here carefully, it is not true that it is not raining, it is not true that it is not raining, म्हणजे negation of negation q घ्यायचं ना, सगळ्यात आधी negation q काय येईल, it is not raining. ओके, पुन्हा त्याचा negation घ्यायचं ना आपल्याला, मग काय म्हणायचं, it is not true that it is not raining. Like this you can solve all the examples. 101% या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला राहणार आहेत. देन नेक्स्ट, आता स्टेटमेंट दिलेले ते सिम्बॉलिकली आपल्याला रिप्रेझेंट करायचे. आधी काय होतं, सिम्बॉलिकली सिम्बॉलिक फॉर्म दिलेला होता आपल्याला, स्टेटमेंट फॉर्ममध्ये ते रिप्रेझेंट करायचे. ओके, सो लेट पी बी ही इज टॉल, आपल्याला स्टेटमेंट काय, पी काय, ही इज टॉल, आणि क्यू काय, ही इज हँडसम.
राइट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिंबॉलिक फॉर्म यूजिंग पी एंड क्यू. पी स्टेटमेंट दिले, क्यू दिलेली. ही इज टॉल अँड हँडसम, म्हणजे इथे काय, पी काय, ही इज टॉल, आणि क्यू काय, ही इज हँडसम, आणि कनेक्टिव्ह कोणतं, अँड. सो वी गेट हिअर पी अँड क्यू. देन बघा, जो बट असतो तो अँड ला ऑब्लिक असतो, म्हणजे बट आणि अँड दोघांचं मिनिंग इथे काय होणार आहे, सेमच होणार आहे. ही इज टॉल बट आलाय म्हणून इथे काय आलंय, अँड. नॉट हँडसम म्हणजे काय आलंय, निगेशन, क्यू. देन इट इज फॉल्स दॅट म्हणजे काय आलंय, निगेशन आलंय. इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज फॉल्स दॅट असं आलं म्हणजे निगेशन येते. ओके, इट इज फॉल्स दॅट म्हणजे काय आलं इथे बघा, इट इज फॉल्स दॅट ब्रॅकेटमध्ये ही इज शॉर्ट, म्हणजे ही इज टॉलचं निगेशन काय असणार, ही इज शॉर्ट. सो निगेशन पी, कनेक्टिव्ह कोणतं, अँड. हँडसम असणार आहे तर असं. ओके, सो या पद्धतीने आलंय की निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू. नाव नेक्स्ट इज ही इज नायदर टॉल नॉर हँडसम. यासाठी नायदर आला म्हणजे काय येणार आहे, अँड असणार आहे. ओके, नायदर असणार आहे म्हणजे काय असणार आहे, कंजंक्शन असणार आहे. ही इज नायदर टॉल म्हणजे तो टॉल पण नाही, म्हणजेच काय असणार आहे, निगेशन पी, कनेक्टिव्ह कोणतं आहे, अँड. आणि नॉर हँडसम म्हणजे तो काय नाही आहे, हँडसम पण नाही. सो गिवन सिम्बॉलिक फॉर्म इज निगेशन पी अँड निगेशन क्यू. ही इज टॉल म्हणजे पी ऑर आलंय. ओके, ही इज शॉर्ट म्हणजेच काय, निगेशन पी अँड हँडसम. अँड हँडसम म्हणजे हा काय झाला आपला ऍक्च्युअल स्टेटमेंट पॅटर्न. ओके, मग ब्रॅकेट कसं देऊ शकतो बघा, ही टॉल ना म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये येईल ते, ऑर येईल. देन हे एकत्र स्टेटमेंट आहे बघा, ही इज शॉर्ट अँड ही इज नॉट हँडसम असं मेन्शन नाही केलंय. ही इज शॉर्ट अँड हँडसम, सो निगेशन पी अँड क्यू. नाऊ नेक्स्ट इज इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे निगेशन आलंय का, सो निगेशन आलंय. इट इज नॉट ट्रू दॅट ही इज शॉर्ट, ही इज शॉर्ट म्हणजे टॉलचं निगेशन आहे ते, ऑर निगेशन क्यू. सो लाईक दिस वी गेट हिअर अवर सिम्बॉलिक फॉर्म. नाव नेक्स्ट इज, नेक्स्ट क्वेश्चन इज डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग कॉम्पोजिट स्टेटमेंट. या टाईपचे एक्झाम्पल बघितलेले, आपल्याला काय बघायचंय, फक्त हे स्टेटमेंट जे आहेत ट्रू आहे की फॉल आहे. बघा मग पहिलं स्टेटमेंट काय आहे, पी 3+2 इज इक्वल्स टू 6, क्यू काय आपल्याकडे 5+5 इज इक्वल्स टू 10. सो दिस इज फॉल्स अँड दिस इज ट्रू. आणि कनेक्टिव्ह कोणतं, ई पण देन आहे ना, म्हणजेच काय आहे ते, पी इम्प्लाईज क्यू आहे. पी काय आपल्याकडे फॉल्स आहे आणि क्यू काय आपल्याकडे टी आहे. तर या केसमध्ये स्टेटमेंट काय असतं, ट्रू असतं ना. अशा पद्धतीने सगळे आपल्याला स्टेटमेंट बघायचे. इट इज फॉल्स दॅट, दीज आर दी फोर एक्झाम्पल्स. लेट्स सी दी इट्स फिफ्थ एक्झाम्पल, लेट्स सी दी इट्स सोल्युशन. बघा मग, पी काय आपल्याकडे 3+2 इज इक्वल्स टू 6 अँड क्यू स्टेटमेंट काय, 5+5 इज इक्वल्स टू 10. देन पी इज फॉल्स, P is false and Q is true. P काय आहे, फॉल्स आहे आणि क्यू काय आपल्याकडे ट्रू आहे. हेन्स द गिवन स्टेटमेंट पी इम्प्लाईज क्यू इज काय असणार आहे, देन द गिवन स्टेटमेंट पी इम्प्लाईज क्यू इज काय असणार आहे, मग ट्रू असणार आहे. ओके, कारण की हे काय आपल्याकडे एफ इम्प्लाईज टी, आपल्याला माहिती आहे पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स असणार आहे, अदरवाइज काय असणार आहे, ट्रू असणार आहे. देन सेकंड स्टेटमेंट बघा, इट इज फॉल्स दॅट 2+2 इज इक्वल्स टू 5 इफ अँड ओनली 4+4 इज इक्वल्स टू 9. म्हणजे इट इज फॉल्स दॅट आले पी स्टेटमेंट काय, 2+2 इज इक्वल्स टू 5 आणि क्यू स्टेटमेंट काय, 4+4 इज इक्वल्स टू 9. हिअर पी इज फॉल्स अँड क्यू इज फॉल्स, म्हणजे दोघं काय आहेत, फॉल्स आहे. ओके,
सो गिवन स्टेटमेंट पैटर्न सिंबॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, इट इज फॉल्स दैट, म्हणून इथे काय आले निगेशन. ओके याला विसरून जा. इथे काय पी स्टेटमेंट आहे, इथे काय क्यू स्टेटमेंट आहे आणि कशाने कंबाईन केलेले इफ एंड ओनली म्हणजे बाय कंडिशनल. सो दिस इज अवर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. सो हे पण फॉल्स आहे, हे पण फॉल्स आहे, म्हणजे आपल्याला माहिती जर दोघं ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर त्या केसमध्ये बाय कंडिशनलच्या टेबलमध्ये जर दोघं केसेस दोघं ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर आउटकम काय असणार आहे, आपलं ट्रू असणार आहे. सो हे पण फॉल्स आहे, हे पण फॉल्स आहे. सो आउटकम इथे काय असणार आहे, आपलं ट्रू असणार आहे आणि ट्रूचं निगेशन काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. ओके सो वी गेट हिअर फॉल्स एज पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज ट्रू, सो इट्स निगेशन इज फॉल्स. देन दिल्ली इज इन भूतान, दिल्ली इज इन भूतान, हे काय आपलं पी स्टेटमेंट आहे. ओके दिल्ली इज इन सॉरी भूतान आणि क्यू स्टेटमेंट काय, पुणे इज इन जापान. बघा हे पण फॉल्स आहे आणि हे पण काय आहे, फॉल्स आहे. दिल्ली इज इन भूतान अँड पुणे इज इन जापान, दोघं स्टेटमेंट काय फॉल्स आहे आणि कनेक्टिव्ह कोणत्या मध्ये अँड आहे ना, म्हणजे पी गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज पी इम्प्लाईज क्यू. सो एफ अँड एफ काय भेटणार आहे आपल्याला, एफ. सो दिस इज अवर फॉल्स स्टेटमेंट. देन फोर्थ स्टेटमेंट इज हियर व्हॉट, इट इज नॉट ट्रू दॅट, म्हणजे काय आलंय निगेशन आलंय. इथे काय टू प्लस टू इज इक्वल्स टू फाईव्ह, म्हणजे इथे काय असणार आहे तुमचं फॉल्स असणार आहे. कनेक्टिव्ह कोणतं आहे, ऑर आहे. टू प्लस वन इज इक्वल्स टू काय थ्री, विच इज ट्रू. आपल्याला माहिती आहे एफ ऑर टी काय असतो, टी असतो आणि टीचं निगेशन काय असणार आहे, एफ. सो गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. देन इथे बघा इट इज फॉल्स दॅट, म्हणजे निगेशन आलंय दिल्ली इज इन भूतान, हे काय फॉल्स स्टेटमेंट आहे. इफ अँड देन आहे ना, सो हिअर कंडिशनल स्टेटमेंट. देन पुणे इज इन जापान, हे पण काय फॉल्स आहे. बघा हे काय असणार आहे, ट्रू असणार आहे, ट्रूचं निगेशन काय असणार आहे, फॉल्स असणार. लाईक दिस वी कॅन सॉल्व ऑल दी एक्झाम्पल्स. देन एक्झाम्पल फोर इज राईट दी ट्रूथ टेबल ऑफ इच ऑफ दी प्रोपोजिशन्स, म्हणजे प्रत्येकासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे. खूपच इझी क्वेश्चन आहे. पहिलं प्रोपोजिशन काय, निगेशन पी अँड क्यू. सो काय लागणार आहे, वी वॉन्ट हिअर पी क्यू निगेशन पी अँड लास्टली निगेशन पी अँड क्यू. सो पी क्यू गिव्ज ऑल पॉसिबिलिटीज टी 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 एफ एफ टी एफ एफ. सो निगेशन पी इज टी गिव्ज एफ, टी गिव्ज एफ, एफ गिव्ज टी, एफ गिव्ज टी. सो निगेशन पी अँड निगेशन क्यू कसं येईल मग, निगेशन पी अँड निगेशन क्यू आणि कनेक्टिव्ह कोणते अँड आहे ना, सो मल्टिप्लिकेशन. वन इंटू झिरो झिरो, झिरो इंटू झिरो झिरो, वन इंटू वन वन, झिरो इंटू वन झिरो. सो लाईक दिस यू कॅन ड्रॉ ऑल द ट्रूथ टेबल. देन सेकंड वन बघा मग, सेकंड स्टेटमेंट काय आहे ना, पी कंजंक्शन विथ क्यू इम्प्लाईज पी डिजंक्शन विथ क्यू. सो पी लागणारे, क्यू लागणारे, पी अँड क्यू लागणारे, पी ऑर क्यू लागणारे आणि मध्ये काय लागणार आहे, इम्प्लिकेशन. सो पी घेतलं, क्यू घेतलं, पी अँड क्यू घेतलं, पी ऑर क्यू घेतलं आणि मध्ये काय घेतलं, दोघांच्या कंबाईन मध्ये इम्प्लिकेशन. सो दिस इज ट्रूथ टेबल. पी अँड क्यू विल बी ऍक्ट ऍज अ मल्टिप्लिकेशन. सो वन इंटू वन वन, वन इंटू झिरो झिरो, झिरो इंटू वन झिरो, झिरो इंटू झिरो झिरो. पी ऑर क्यू म्हणजे ऍडिशन, वन प्लस वन वन, म्हणजे वन प्लस वन टू असेल बट आपण वन रिप्रेझेंट करू. वन प्लस झिरो वन, झिरो प्लस वन वन, झिरो प्लस झिरो झिरो. सो हिअर एफ. नंतर काय कंडिशनल, पी अँड क्यू इम्प्लायज पी ऑर क्यू, म्हणजे पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तरच काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. बघा पहिलं ट्रू आहे तर दुसरं कुठे फॉल्स आहे का, पहिलं ट्रू इथे आहे फक्त आणि
इथे पण ट्रू आहे, म्हणजे इथे ट्रू असणार आहे आणि अदर केसेस मध्ये पण काय असणार आहे, ट्रू असणार आहे. लाईक दिस यू कॅन सॉल्व ऑल दी क्वेश्चन्स हिअर. देन आपण हा क्वेश्चन बघू, थर्ड तुम्ही सॉल्व करा. फोर्थ वन इज बघा मग काय काय लागणार आहे. पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, पी अँड क्यू लागणार आहे, त्याचं निगेशन लागणार आहे. क्यू क्यू डबल इम्प्लिकेशन पी लागणार आहे, त्याचं निगेशन लागणार आहे. दोघं कशाने कंबाईन करायचे आहेत, डिजंक्शन ने. सो लेट स्टार्ट विथ दी सोल्युशन. पी क्यू, पी इम्प्लाइज क्यू, त्याचं निगेशन लागणार आहे. क्यू डबल इम्प्लिकेशन पी लागणार आहे, त्याचं निगेशन लागणार आहे. आणि हे दोघं कशाने कंबाईन करायचे तर आपल्याला कनेक्टिव्ह डिजंक्शन ने. ओके, सो हिअर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ऑल दी पॉसिबिलिटीज फॉर पी क्यू. देन पी इम्प्लाइज पी अँड क्यू इज ऍक्ट ॲज अ मल्टिप्लिकेशन. सो वन इंटू वन वन, वन इंटू झिरो झिरो, झिरो इंटू वन झिरो, झिरो इंटू झिरो झिरो. सो इट्स निगेशन इज टी चं निगेशन, एफ असणार आहे, एफचं टी, एफचं टी, एफचं टी. देन डबल इम्प्लिकेशन, जर दोघं ट्रू असतील तर ट्रू असेल, अदरवाईज फॉल्स. इथे दोघं ट्रू आहेत तर ट्रू, इथे दोघं फॉल्स आहेत तर ट्रू, अदरवाईज काय असणार आहे, फॉल्स. देन एच निगेशन, टी चं निगेशन एफ, एफचं टी, एफचं टी, टी चं एफ. देन लास्ट हे दोघं कशाने कंबाईन केलेले आहेत, डिजंक्शन. म्हणजे काय करायचं, ऍडिशन. झिरो प्लस झिरो झिरो, वन प्लस वन वन, वन प्लस वन वन, वन प्लस झिरो वन. सो दीज आर ट्रू अँड रिमेनिंग इज फॉल्स. देन व्हेरीफाय द फॉलोइंग लॉजिकल इक्विवेलेंस बाय युझिंग ट्रूथ टेबल. हे सगळे जे लॉजिकल इक्विवेलेंस आहे ते ट्रूथ टेबलने काय करायचे, आपल्याला व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय दी फॉलोइंग लॉजिकल इक्विवेलेंसेस बाय युझिंग ट्रूथ टेबल. म्हणजे फक्त ट्रूथ टेबलने आपल्याला हे इक्विवेलेंस व्हेरीफाय करायचं. ओके, सो फर्स्ट टू आर दी एक्झाम्पल्स ऑफ डी मॉर्गन्स लॉ. पहिले दोन काय, डी मॉर्गन्स लॉ म्हणजे इथेच तुमचा डी मॉर्गन्स लॉचा इक्विवेलेंस व्हेरीफाय होऊन जाणार. ओके, देन थर्ड इज निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवेलेंट टू पी अँड निगेशन क्यू. दिस वन इज अगेन ए इम्पॉर्टंट वन. सो यू हॅव टू कीप इन माइंड. फोर्थ वन इज निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज इक्विवेलेंट टू P double implication with negation Q. This is again equivalent to negation P double implication with Q. So, and the last one is P and Q or R is equivalent to, this is we note that distributive law, P and Q or P and R. So, let's start with the De Morgan's law. Here we required P, Q, P and Q and its negation, and then we required negation P, negation Q, and we have to combine them with disjunction. So this is the truth table P and Q gives. 1 into 1, 1, 1 into 0, 0, 0 into 1, 0, 0 into 0, 0. So its negation is, negation of T is F, negation of F, F, F is T, T, T. Then negation of P is negation of T is F, negation of T is F, negation of F, F is TT. Then negation of Q, FT, FT, and we have to combine them with disjunction. So 0 plus 0, 0, 0 plus 1, 1, 1 plus 0, 1, 1 plus 1, 2, and it will represents T. Since the propositions, आता बघा कोण कोण equivalent दाखवायचे, तर this and this. So its column is, fourth one is, its, this is fourth column and its truth value is in represented in last column. So both are identical. So since the proposition negation P and Q and negation P or negation Q have identical columns, they are logically equivalent. Hence negation P and Q is equivalent to negation P or negation क्यू. सेकंड वन तुम्ही ते शो करू शकतात. देन निगेशन पी डबल इम्प्लिकेशन विथ क्यू
थर्ड वन सुद्धा तुम्ही शो करू शकता, देन फोर्थ वन बघू आपण. दिस इज फोर्थ वन, बघा काय काय पी डबल इम्प्लिकेशन काय लागणार आहे, पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, पी डबल इम्प्लिकेशन विथ क्यू लागणार आहे, त्याचा निगेशन लागणार आहे, देन वी रिक्वायर्ड पी निगेशन क्यू लागेल, देन पी डबल इम्प्लिकेशन विथ निगेशन क्यू लागेल, देन निगेशन पी लागेल, देन निगेशन पी डबल इम्प्लिकेशन विथ क्यू. सो दिस इज ट्रूथ व्हॅल्यू पॉसिबिलिटीज फॉर पी अँड क्यू. सो डी टी क्यूज वी नो दॅट इफ बोथ दी ट्रूथ व्हॅल्यूज आर सेम देन आउटकम इज ट्रू इन डबल इम्प्लिकेशन. सो टी टी क्यूज टी एफ एफ गिव्स टी इन अदर रिमेनिंग केसेस वी गेट एफ. सो इट्स निगेशन इज एफ टी एफ, निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ एफ इज टी, निगेशन ऑफ एफ इज टी, निगेशन ऑफ टी इज एफ, देन निगेशन ऑफ क्यू इज निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ एफ इज टी, निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ एफ इज टी. देन वी रिक्वायर्ड पी डबल इम्प्लिकेशन विथ क्यू. सो निगेशन ऑफ क्यू इज टी से निगेशन एफ, एफ से निगेशन टी, टी से निगेशन एफ, एफ से निगेशन टी. आणि काय यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन आहे पी अँड निगेशन क्यू मध्ये. सो इट विल गिव्ह एफ, इट विल गिव्ह टी, इट विल गिव्ह टी, इट विल गिव्ह एफ. देन वी रिक्वायर निगेशन पी. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी टी. सो वी गेट हिअर एफ एफ, हिअर एफ एफ, सो वी गेट हिअर टी टी. नाऊ निगेशन पी अँड क्यू. सो दीज आर नॉट सेम सो वी गेट एफ, दीज आर सेम सो वी गेट टी, दीज आर सेम सो वी गेट टी, दीज आर नॉट सेम सो वी गेट हिअर एफ. फ्रॉम टेबल फ्रॉम दिस दिस अँड दिस ऑल द कॉलम्स ऑफ दिस थ्री, ऑल द एंट्रीज इन दिस फोर थ्री कॉलम्स आर आयडेंटिकल. हेन्स फ्रॉम द अबाउट टेबल वी ऑब्झर्व दॅट negation of p double implication q is equivalent to p double implication negation q is equivalent to negation p double implication with q. आला इथपर्यंत लक्षात? लाईक दिस तुम्हाला हे लॉजिकल इक्वॅलन्स व्हेरीफाय करण्यासाठी एक्झामला विचारलं जाऊ शकतात. लास्ट वन बघू आपण. लास्ट काय आपल्याकडे हे आहे ना, पी अँड क्यू ऑर आर इज इक्वल टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर, म्हणजे हा कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ओके, सो लाईक दिस वी गेट पी क्यू आर, क्यू आर आर लागणार आहे, पी अँड क्यू आर आर लागणार, देन पी अँड क्यू, पी अँड आर, अँड दे वी हॅव टू कंबाईन दे विथ टी जंक्शन. सो लाईक दिस वी गेट हिअर we know that first in p first four values are t and then last four values are f, then alternatively tt ff tt ff, and in last r tf 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 tf. So we get q or r as 1 plus 1 1, 1 plus 0 1, 0 plus 1 1, 0 plus 0 0, 1 plus 1 1, 1 plus 0 as 1, 0 प्लस 1 1, 0 प्लस 0 0, म्हणजे 0 आला तर एफ पुट करायचा, 1 किंवा 2 आला तर टी पुट करायचा. ओके, देन वी हॅव टू कंबाईन दिस विथ दिस बाय कंजंक्शन. सो 1 इंटू 1 1, 1 इंटू 1 1, 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0, 0 इंटू 0 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0. सो पहिले तीन टी भेटलेले, नंतरचे तिघ नंतर एफ मिळालेले. ओके, देन हे तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकतात. आणि लास्टला काय, या दोघांचं, या दोघांना कंबाईन करायचं कशाने, डिजंक्शनने, म्हणजे काय करायचे, ऍडिशन.
1 plus 1, 2, so we have to write t, 1 plus 0, 1, 0 plus 1, 1, 0 plus 0, 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 0 plus 0, 0. So, all the entries in this column and in this column are identical. Hence, P and Q or R is equivalent to P and Q or P and R. Ala itparanta laksha, then verify that negation of P is equivalent to P. P hai aplakade, negation P pane, there's a negation P. Negation of negation P easily calculate karushukthuma from table baga. P sided truth value possibilities ka asnare, ikta P true asel kiwa false asel, then its negation is T is a negation F, F negation of F is T, and again we have to take again the negation of negation P. So negation of F is T, negation of T is F. So all the entries in first and third column is same. Hence from above table we observe that negation of negation P is equivalent to P. Then example number 7 is simplify the following propositions. हे काय करायचे आपल्याला सिंपलीफाय करायचे. सिंपलीफाय करताना कसले कसले यूज करायचे, आयडेम्पोटेंट लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, कमुटेटिव्ह लॉ, या सगळ्यांचा आणि डी मॉर्गन्स लॉ, या सगळ्यांचा काय करायचं आपल्याला यूज करायचं. बघा इथे काय पी ऑर निगेशन क्यू आहे ना, आणि त्याचं निगेशन आहे म्हणजे इथे कोणता लॉ यूज करता येईल आपल्याला, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो, निगेशन ऑफ पी और क्यू असेल तर आपण दिस इज इक्विवेलेंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू असं राईट डाऊन करू शकतो ना आपण. सेम इथे काय निगेशन ऑफ पी और चं काय होईल अँड होईल, आणि इथे निगेशन ऑफ क्यू चं काय होईल, पुन्हा एकदा निगेशन ऑफ क्यू होईल. ओके, सो निगेशन ऑफ क्यू काय भेटणार आहे, क्यू, अँड निगेशन पी एज इट इज, अँड देअर कनेक्टिव्ह इज कंजंक्शन. ओके, सेकंड एक्झाम्पल इज पुन्हा डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा आहे. डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन, सॉरी पी कंजंक्शन क्यू इज इक्वल टू निगेशन पी और निगेशन क्यू. सो इन दिस वे निगेशन ऑफ इन ब्रैकेट पी कंजंक्शन विथ निगेशन क्यू, दिस विल बी इक्वलेंट टू निगेशन पी इंस्टेड ऑफ एंड वी गेट हियर और एंड हियर we have already negation of q, so we get here negation of negation q, and negation of negation q is equals to, it will be identical to q, and so remaining part is negation of p or q. Then last is negation of p implies q. We have already seen that negation of p implies q is identical to what, इथे आत्ताच व्हेरीफाय केलं, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज आयडेंटिकल टू, लॉजिकल इक्विवेलेंट टू पी अँड निगेशन क्यू. म्हणजे काय, पी अँड निगेशन क्यू. ओके, सो जस्ट वी हॅव टू पुट निगेशन पी ऑन द प्लेस ऑफ पी. सो फक्त पीच्या ठिकाणी काय पुट करायचे, निगेशन पी. सो वी गेट हियर निगेशन पी अँड रिमेनिंग पार्ट इज एज इट इज. देन लास्ट वन इज निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथे पुन्हा काय करायचंय, डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ निगेशन पी अँड गोज टू ऑर अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. सो हिअर वी गेट पी, हिअर वी गेट क्यू. ओके, नाऊ द नेक्स्ट एक्झाम्पल इज सिम्प्लिफाय इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. काय करायचं आपल्याला, सिम्प्लिफाय करायचं इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, it is not, first is, it is not true that if roses are red then the violets are blue. बघा मग पी स्टेटमेंट काय असेल आपल्याकडे, रोजेस आर रेड. क्यू स्टेटमेंट काय असेल आपल्याकडे, वॉयलेट्स आर ब्ल्यू. ओके, देन द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न एज इट इज नॉट ट्रू दॅट, म्हणजे काय येणार आहे, निगेशन येणार आहे. देन इफ नंतर काय आलेला आहे, पी आलाय, अँड देन नंतर काय आलंय, क्यू आलंय. सो गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म वी कॅन राईट निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. सो हे कसं लिहू शकतो आपण, आपल्याला माहिती आहे पी आताच बघितलंय ना आपण, पी अँड निगेशन क्यू. सो कसं लिहिता येईल, सिम्प्लिफाईड मध्ये रोजेस आर रेड
and violets are not blue. So roses are red and violets are not blue, because we know that these two statements are identical, and this is the simplest form of this. Now next is second example is, it is false that he is short and handsome. It is false that he is short and handsome. So given statement pattern is, it is false that mule ka asnare negation asnare. P statement ka asnare he is short, and Q statement connective konta madhe and hai, mhanun ithe ka alala aapla conjunction, ani he is handsome ka asnare Q statement, ani tyacha negation ka asnare negation P or negation Q by distributive law, sorry De Morgan's law. So given statement is, let's see the third example. It is not true that. So initially we get the negation, he is short. So we get here P and Q. So this is equivalent to negation P or negation Q. So he is tall or he is not handsome. So this will be our simplified statement. Or you can say he is not short and he is not handsome. And let's see the fourth example is, it is false that it is not cold or it is shiny. So it is false that gives us negation sign, and here P statement is, it is cold. Okay, so here we have given negation of P, as here mentioned it is not cold, then or it is shining. So it's negation by distributive De Morgan's law, negation of negation P or converted to and negation Q. So this will be equivalent to P and negation Q. So P is, it is cold. It is cold and not shining. So this will be our, it is cold and it is not shining. So this will be our final outcome, and you can solve the fifth one example. And the last example of this chapter is, we have to verify associative laws. So we have already seen that what is meant by associative laws, and what are the associative laws. So P or Q or R is equivalent to P or Q or R. So we have to verify these two laws. So we have to construct the truth table for these two statement patterns. So for this we required here P, Q, R. Then simultaneously we are going to see these two statements in a single truth table. So number of columns will get increases. So here we required P or Q. So we have drawn here P or Q. Then P or Q or R. Then Q or R. Then P or Q or R. Then P and Q. P and Q and R. Then Q and R. Then P and Q and R. So like this we find out all the truth values. So from column 5 and 7, this statement pattern is equivalent. So from this column 5 and 7, this statement pattern is equivalent. And from column 9 and 11, the second statement pattern is equivalent. So P and Q and R is equivalent to P and Q in bracket Q and R. In a such a manner, we have completed our third chapter. In ongoing next lectures, we are going to start with the last chapter.
ओके दैट्स ऑल फॉर नाउ. थैंक यू.